You're watching Ahmednagar City Channel. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईचा धडाका. 62 मद्यपी 163 अतिवेगानं बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या एकूण 225 वाहन चालकांवर कोतवाली पोलिसांची कारवाई. 3,30,000 रुपयांचा दंड वसूल. अहमदनगर कोतवाली पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारलाय. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत 62 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करून गुन्हा दाखल केलाय. तसेच अतिवेगानं वाहन चालविणं, भर रस्त्यात वाहन लावणं, बेदरकारपणे हयगयीनं वाहन चालवून दुसऱ्याच्या जीवित आणि व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या 163 वाहन चालकांवर गुन्हे दाखल करून 3,33,600 रुपये इतका दंड वसूल केलाय. आगामी सण उत्सवाचा काळ पाहता मद्यपान करून वाहन चालविताना आढळल्यास संबंधित वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलाय. सण उत्सवादरम्यान काही अतिउत्साही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता भंग करतात. तसेच मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे होणारे अपघात आणि त्यातील मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये. तसे दारू पिऊन वाहन चालविणारे कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणतात, त्यामुळे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात कोतवाली पोलिसांनी मागील 6 महिन्यांमध्ये विशेष मोहीम राबवून धडक कारवाई केली आहे. त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी करून दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांची तपासणी करण्यात येते. नाकाबंदी दरम्यान वाहन चालकांनी मद्यप्राशन केल्याचं आढळल्यानं त्यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मद्यपान करून वाहन चालविणं स्वतःसाठी आणि इतरांसाठी धोकादायक असून नागरिकांनी स्वतः आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळावे, असं आवाहन कोतवाली पोलिसांकडून करण्यात येत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान श्रीकांत खताडे, गुलाब शेख, अनुप झाडबुके, अशोक सरोदे, सुनील भिंगारदिवे, दीपक बोरुडे, संदीप साठे, भारत गाडीलकर, सचिन गायकवाड, पोपट खराडे आदींनी केली आहे.